नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। इंटरनॅशनल मारवाडी फेडरेशनच्या अध्यक्षा सुमन अग्रवाल यांच्या पुढाकाराने त्यांच्या मातोश्री गीतादेवी बन्सीलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ भारतातील सगळ्यात प्राईम लोकेशन म्हणून ज्याला मानलं जातं अशा नरीमन पॉइंट परिसरामध्ये पानपोई सुरू करण्यात आली आहे। मारवाडी समाजामध्ये जलदान आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं, त्यामुळेच आपल्या मातोश्री गीतादेवी बन्सीलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ पानपोई सुरू करण्याचा मानस सुमन अग्रवाल यांनी व्यक्त केला आणि तो पूर्णत्वास नेला। नुकताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नानासाहेब पटोले यांच्या हस्ते या पानपोळीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। नरीमन पॉइंट हे एक अत्यंत गजबजलेलं ठिकाण, या ठिकाणी बेस्टच्या बसेस येतात, मेट्रो आहे, आजूबाजूला चारही बाजूला मोठ्या संख्येने ऑफिसेस आहेत, जवळपास मंत्रालय आहे, त्यामुळे हा परिसर 24 तास गजबजलेला असतो। अनेकदा बाटलीबंद पाणी पिणं हे अनेकांना शक्य नसतं, आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं, मग अशा वेळेस जर ताजं स्वच्छ आणि निर्मळ पाणी मिळालं तर प्रत्येकालाच त्याचा निश्चितपणे फायदा घेता येतो। ही बाब लक्षात घेऊन हे ठिकाण सुमन अग्रवाल यांनी निवडलं आणि आपल्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी ही पानपोळी नानासाहेब पटोले यांच्या हस्ते सुरू करण्यात आली। नानासाहेब पटोले हे या उद्घाटनाला आले, यावेळेस त्यांचा मारवाडी टोपी देऊन यावेळेस त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यांच्याच हस्ते ही पानपोळी सुरू करण्यात आली। सुमन अग्रवाल यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आदर्श इतरांनाही ठेवावा आणि सामाजिक क्षेत्रात इतरांनीही आपलं योगदान द्यावं अशी अपेक्षा यावेळेस नानासाहेब पटोले यांनी व्यक्त केली। इंटरनॅशनल मारवाडी फेडरेशन की ओर से शीतल पेयजल का जो इनॉग्रेशन यहाँ पे हुआ है, ये जो स्पॉट जो है यहाँ पर हमारी बेस्ट की बसेस भी रुकती है, यहाँ पे बहुत पैमाने में लोगों का गैदरिंग भी होता है और इस जगह में अगर आम लोगों को शुद्ध जल देने की व्यवस्था अगर इंटरनेशनल मारवाड़ी फेडरेशन की ओर से हो रही है, एक बहुत अच्छा जीवन देने का काम हमारे इंटरनेशनल मारवाड़ी फेडरेशन की तरफ से हो रहा है, मैं उनको बहुत बहुत बधाई दूंगा। सुमन अग्रवाल यांनी आपल्या मातोश्री गीतादेवी बन्सीलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ ही पानपोई या ठिकाणी सुरू केली आहे। मारवाडी समाजामध्ये जलदान आणि रक्तदानाला सर्वाधिक महत्त्व आहे, या दृष्टिकोनातून त्यांनी या पानपोईचा संकल्प बांधला आणि तो सिद्धीस देखील नेला। प्याऊ जो पानपोई जो फिलैंथ्रॉफिक प्रोजेक्ट ऑफ ड्रिंकिंग वाटर आप बोल सकते हैं, ये हम लोगों ने यहाँ पर मरीन लाइंस पे नरीमन पॉइंट पे अपनी माँ गीता देवी बंसीधर अग्रवाल इनके याद में यहाँ पर बनवाया है। और आज मेरे साथ मेरे बड़े भाई अजय अग्रवाल, छोटे भाई महेश अग्रवाल और मेरे पति आरपी अग्रवाल और बेटा आकाश अग्रवाल सभी यहाँ पर उपस्थित हैं। श्री अजय अग्रवाल, श्री महेश अग्रवाल, श्री आरपी अग्रवाल, श्री आकाश अग्रवाल, सीए सुनील पटौदिया, किशोर खाबिया, चंद्रप्रकाश कुमावत, बबीता मित्तल, वीरेंद्र मित्तल आदि सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मरीन ड्राइव्ह परिसरातील नरीमन पॉइंट येथील या पानपोळीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा होतो आहे। एका काल्पनिक गुहेमध्ये या ठिकाणची देवी विराजमान झाली आहे। दररोज मोठ्या संख्येने भाविक कोविडची सगळी शिस्त पाळून या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत, आशीर्वाद घेत आहेत। यंदा कोविडमुळे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी रद्द करण्यात आलेले असले तरी भाविक देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी, या ठिकाणची भव्य देवी महाराज बघण्यासाठी या ठिकाणी कोविडची शिस्त पाळून येत आहेत। मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर वामन चव्हाण यांच्या संकल्पनेतून दरवर्षी या ठिकाणचा हा नवरात्रोत्सव साजरा होतो। मराठी कलाकारांची मांदियाळीच या ठिकाणी तयार होते।
काल देखील या ठिकाणी सविता मालपेकर, सागर सातपुते, कल्याणी साखळणकर यांनी या सगळ्या उत्सवांमध्ये येऊन देवीचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि या ठिकाणच्या उत्साही कार्यकर्त्यांचा पाहुणचार देखील स्वीकारला. काल या ठिकाणी देवीचा जागर आणि गोंधळ देखील घातला गेला. मी आल्यानंतर सगळी वाद्य वाजवायला जायचे, दांड्या खेळायचो आम्ही, खूप मजा करायला मिळायची आणि तो उत्साह, ती एनर्जी जी मिळायची इथून, ती एनर्जी वर्षभर पुरायची, त्या एनर्जीवर आम्ही असायचो. त्याच्यामुळे आज ते थोडंसं वाईट वाटलंय मला, किंवा ओकंबोकं वाटतंय, पण इलाज नाही आहे. कारण शेवटी गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत ते पाळून आपण काही गोष्टी करायच्या आहेत सगळ्यांनी, त्या आपल्यासाठीच चांगल्या आहेत म्हणून, तर त्याच्यामुळे म्हटलं की नाही पुढच्या वेळेला खेळायचं. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे जसा उत्साह असतो, आनंद असतो, तोच आनंद या ठिकाणी घेण्यासाठी मी येत असतो. आणि आमचे भाई, त्यांचं प्रेम आहे आमच्यावरती आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि आईच्या चरणी आम्ही साकडं घालायला आलो की ह्या ज्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण जे काय ज्या काही संकटाला सामोरं गेलो, या सगळ्या संकटाचं, त्या संकटाच्या राक्षसाचा तू संहार कर आणि पुन्हांदा आम्हा कलाकारांना असू दे किंवा या पूर्ण भारताला या करोनापासून मुक्ती दे, अशीच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. आज शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव 2021 इथे येऊन मला खूप छान वाटलं. खूप सुंदर डेकोरेशन आहे आणि लॉकडाऊन नंतर हे जे सुरुवात केले आता ते बघून खूप सुंदर वाटलं आणि खूप छान वाटतंय. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नवरात्रीचं औचित्य साधून ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सोमवारी सलग चौथ्या दिवशी 1500 अधिक बाटल्या रक्त संकलित करण्यात आलं. शुभारंभाच्या दिवशी शुक्रवारी 2337, शनिवारी 1600, रविवारी 1850 आणि सोमवारी 1501 रक्तदात्यांनी रक्तदानामध्ये सहभाग घेतला. त्यामुळे 4 दिवसांमध्ये 7288 बाटल्यांचं रक्तसंकलन करण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोमवारी या महारक्तदान सप्ताहाला उपस्थित राहून रक्तदात्यांशी संवाद साधला आणि या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. राज्यभरामध्ये जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रीचं औचित्य साधून ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये महारक्तदान सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिवसेना ठाणे आणि पालघर जिल्हा शाखेच्या वतीने राज्य रक्त संक्रमण परिषद, ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, जे महानगर ब्लड बँक आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांच्या सहाय्याने 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये महारक्तदान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी या महारक्तदान सप्ताहाचा शुभारंभ केला होता. केवळ ठाणेच नव्हे तर डोंबिवली, कल्याण, बदलापूर, मीरा रोड, भाईंदर, पालघर, वसई, विरार, उल्हासनगर येथील रक्तदात्यांनी देखील सोमवारी ठाण्यामध्ये येऊन रक्तदान केलं. स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, लोकप्रिय अभिनेते कुशल बद्रिके यांनी देखील या महारक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलं आहे. ठाणे शहरातील तमाम नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. येणारा दसरा आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, शांतता आणि भरभराट घेऊन येऊ हीच देवीच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सिडकोने बांधले घर, सिडकोने बांधले.
होय, सिडको साकारत आहे ही अभिनव योजना. घेऊन येत आहे नवी मुंबईत कोविड योद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी 4488 सदनिकांची गृहनिर्माण योजना. अशा पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि इतर गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी या योजनेच्या माध्यमातून सिडको करत आहे त्यांना सलाम. अधिक माहिती सिडको गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाईट आणि टोल फ्री क्रमांक 1800 266 1909 वर उपलब्ध. त्वरा करा, अटी लागू. हे शूरवीर आहेत राष्ट्राचा अभिमान, सिडको करते या शूरवीरांचा सन्मान. सिडको शहरांचे शिल्पकार. याच कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी TJSB सहकारी बँक घेऊन येत आहे एक नवीन वैयक्तिक कर्ज योजना. ती सुद्धा सिडकोची अनामत रक्कम भरण्यासाठी. सर्वसाधारण गटासाठी ₹2.5 लाख आणि अल्प उत्पन्न गटासाठी ₹2 लाख. अधिक माहितीसाठी आपल्या TJSB सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी अवश्य संपर्क साधावा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना तसंच बँकेच्या ग्राहकांना, भागधारकांना, संचालक मंडळाला, तमाम कर्मचाऱ्यांना आणि बँकेच्या तमाम ग्राहकांना नवरात्री आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. देवीचा हा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण मांगल्य घेऊन येऊ हीच देवी चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना नवरात्री आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाकडी, ठाणे. नो ऍडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. ठाणे शहरामध्ये कालच्या दिवसात नव्याने 61 कोविडचे रुग्ण आढळून आले आहेत, तर 68 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 0 एवढी असल्या कारणाने एक प्रकारचा दिलासा ठाणे जिल्ह्याला मिळतो आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कालच्या दिवसामध्ये एकंदर 1476 टेस्ट करण्यात आल्या होत्या, त्यापैकी 61 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरामध्ये आता रिकव्हरी रेट 98% पोहोचला असून ग्रोथ रेट हा 0% खालती आला आहे, तर डबलिंग रेट आता जवळपास 1467 दिवसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्हा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता 50 लाखांवर गेली आहे. कोविन पोर्टलवर झालेल्या नोंदणीनुसार काल रात्री 8 वाजेपर्यंत 73,342 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं होतं. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 74,12,110 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं असून त्यापैकी 50,01,194 नागरिकांना पहिल्या डोसचं तर 24,10,916 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. काल दिवसभरामध्ये लसीकरणाचे सुमारे 645 सत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. तर ठाणे शहरामध्ये काल रात्री 8 वाजेपर्यंत 13,000 नागरिकांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आणि इंटकचे ठाणे अध्यक्ष श्री सचिन शिंदे यांच्या वतीने ठाणे शहरातील तमाम नागरिकांना, काँग्रेस पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना नवरात्रीनिमित्त आणि दसरीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आंबे माता आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच देवी चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे शहरातील तमाम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, ठाणे शहरातील नागरिकांना, ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस आणि इंटकचे अध्यक्ष श्री सचिन शिंदे यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. कोरोना महामारीच्या महाभयंकर संकट समयी देखील अविरत कार्यरत असणाऱ्या कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने आणली आहे एक विशेष गृहनिर्माण योजना, ज्या अंतर्गत या शूरवीरांसाठी नवी मुंबईतील विविध नोट्स मध्ये 4488 घर परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे शूरवीर आहेत राष्ट्राचा अभिमान, सिडको करते या शूरवीरांचा सन्मान. सिडको शहरांचे शिल्पकार. याच कोविड योद्धे
आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी TJSB सहकारी बँक घेऊन येत आहे एक नवीन वैयक्तिक कर्ज योजना. ती सुद्धा सिडकोची अनामत रक्कम भरण्यासाठी. सर्वसाधारण गटासाठी ₹2.5 लाख आणि अल्प उत्पन्न गटासाठी ₹2 लाख. अधिक माहितीसाठी आपल्या TJSB सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी अवश्य संपर्क साधावा. ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका आणि लोकनेते श्री रमाकांत दादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. अंबे माता आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करो, आपल्याला उत्तम आरोग्य आणि भरभराट प्रदान करो, हीच देवी मातेच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका मालती रमाकांत पाटील आणि लोकनेते श्री रमाकांत दादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91-22-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री राजकुमार पमनानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. देवी माता आपल्या सगळ्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करेल. पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री राजकुमार कमनानी यांच्या वतीने नवरात्र आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नये यासाठी ठाणे महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी प्रत्येक प्रभागात समिती अंतर्गत औषध फवारणी करण्याचे आदेश दिल्यानंतर विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात धूर आणि औषध फवारणी सुरू आहे. दरम्यान पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जाऊन पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सप्टेंबर 2021 डेंग्यूचे संशयित रुग्णसंख्या 32 आणि निश्चित निदान केलेल्या रुग्णांची संख्या 2 एवढी आहे, तर मलेरियाचे सप्टेंबर महिन्यामध्ये 75 रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाच्या वतीने शहरात ग्रह भेटी देऊन तपासणी करण्यात येत असून
आत्तापर्यंत 46,119 घरांची तपासणी करण्यात आल्याचं ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. महापालिका क्षेत्रात 90 हँडपंप, 10 ट्रॅक्टर, 6 ई रिक्षा, 8 बोलेरो वाहनांच्या वतीने 2 सत्रात 1,766 ठिकाणी फवारणी करण्यात आल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.